अमरावतीत राज्यपालांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक, राज्यपालांचे धोतर फाडून धोतरची केली जाळपोळ। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात अमरावतीत काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली। अमरावतीच्या राजकमल चौकात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात जोरदार आंदोलन करत राज्यपालांच्या पोस्टरवर थुंकून आणि चप्पल मारून व धोतर फाडून धोतराची जाळपोळ करत अशा घोषणाबाजी देण्यात आल्या। राज्यपाल परत जा अशा घोषणा देत राज्यपालाचा निषेध करण्यात आला आणि भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांचा सुद्धा निषेध करण्यात आला। युवक काँग्रेसच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जर आले तर त्यांचे धोतर फाडल्याशिवाय राहणार नाही आणि भाजपच्या नेत्यांना अमरावतीत फिरू देणार नाही अशी चेतावणी युवा काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल व भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी जे बेजबाबदार वक्तव्य केले आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी अमरावती जिल्हा युवक काँग्रेस व अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचा तीव्र निषेध केला आहे आणि निषेध आम्ही या ठिकाणी असा केला आहे की राज्यपालांचे जे धोतर आहे ते धोतर फाडून आम्ही त्यांचा निषेध केला आहे आणि आपल्या माध्यमातून मी राज्यपाल महोदय यांना सांगू इच्छितो की राज्यपाल महोदय आपण वारंवार या ठिकाणी महापुरुषांचा अपमान करत आहे, या महाराष्ट्राची संस्कृतीला आपण विसरलं आहे। माँ सावित्री असो किंवा या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्याबद्दल त्यांनी या ठिकाणी बेजबाबदार वक्तव्य ते वारंवार करत आहे आणि आपल्या माध्यमातून मी आपल्याला राज्यपाल मोदींना सांगू इच्छितो की त्यांनी त्यांच्या वागणुकीमध्ये सुधारणा नाही केली तर युवक काँग्रेसच्या वतीने जेव्हा पण ते अमरावती जिल्ह्यात येणार तेव्हा त्यांचे धोतर सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आणि भाजपचे जे मंत्री आहे यांना देखील सांगू इच्छितो की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपण आमदार झाले आहे, त्यांचा या ठिकाणी अपमान झाल्यानंतर आपण शांत का आहे? भाजपच्या एकाही मंत्र्याला आम्ही अमरावती जिल्ह्यामध्ये फिरकू देणार नाही हे आम्ही आपल्या माध्यमातून भाजपला सांगू इच्छितो। खऱ्या अर्थाने यांच्या मागे ताकद कोणाची आहे, हे कोणाची भाषा बोलत आहे, यावरून एकच स्पष्ट होते की या ठिकाणी RSS आणि भाजपची भाषा हे राज्यपाल आणि भाजपचे प्रवक्ते बोलत आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी अमरावती।